एकीकडे बैलगाडा शर्यतीचा जल्लोष सुरू असताना बैलगाडा शर्यतीतल्या एका बैलगाडीनं थेट पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याची घटना अंबरनाथमधील बोहोनली गावात घडली आहे. या घटनेत सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तरी पोलिसांच्या गाडीचं मात्र मोठं नुकसान झालंय. अंबरनाथमधील बोहोनली गावात आज बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतींना भेट देण्यासाठी दुपारी 3:30 सुमारास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे बोहोनली गावात स्पर्धेच्या ठिकाणी आले. मात्र आव्हाड येण्यापूर्वी शर्यती थांबवण्याचं आवाहन करून देखील काही बैल जोड्या अचानक सोडण्यात आल्यानं यातील एक बैल जोडी थेट आव्हाड यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला जाऊन धडकली. ज्या पोलिसांच्या गाडीला बैलजोडी धडकली ती गाडी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याची गाडी होती. या गाडीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे हे समोरच्या सीटवर बसलेले होते आणि त्यांच्या समोरील काच बैलाच्या धडकेनं फुटली. सुदैवानं भोगे यांना यात काहीही दुखापत झाली नाही. भोगे हे जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्याचं एस्कॉर्टिंग करत बोहोनोली गावात आले होते. VIP जेव्हा शर्यतीच्या ठिकाणी मंचाकडे येत असताना अचानक समोरून जे शर्यतीतले बैल होते ते धावत आले आणि एकदम गाडीवर धडकले. काय इजा वगैरे झाली का? गाडीचं काय नुकसान झालं नाही. गाडीचा काच फुटलेला आहे, बाकी इजा कोणाला झाली नाही. दरम्यान या घटनेनंतर आव्हाड यांचा ताफा मध्येच थांबल्यामुळे शर्यतीच्या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत अपघातग्रस्त गाडी आणि बैल जोडी बाजूला केली. या अपघातात गाडीला धडकलेला बैल सुद्धा जखमी झाल्याची माहिती समोर आली असून या बैलावर उपचार देखील करण्यात आले. हा अपघात केवळ नियोजनाच्या अभावामुळे झाल्याचं बोललं जात आहे. ABC News अंबरनाथ.